आजपासून हर क्षणी जीवनाचा आनंद घ्या. आजपासून मनाची नवी शांती तुम्ही मिळवा. बदल करण्याचा काळ हा, काहीतरी करण्याचा काळ हा. आता घ्या आनंद प्रत्येक दिवशी जीवनाचा. गेले 2 दिवस स्व बनण्यात कसं यशस्वी व्हावं ते आपण पाहिलं, आणि आज मी शिकवणीच्या मालिकेने सुरुवात करणार आहे, जी मला वाटतं तुम्हाला तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला ज्या उद्देशासाठी देवाने निर्माण केलंय ही वस्तुस्थिती सांगेल. या मालिकेचं शीर्षक आहे, तुम्ही ख्रिस्तात कोण आहात जाणून घ्या. आज आपण ख्रिस्तात परिपूर्ण होण्याबाबत बोलणार आहोत. पहिल्यांदा मला वाटतं इफिसकरांस 1 बघूया. मला दाखवायचंय की काही वचनं आहेत ज्यात वाक्प्रचार वापरलेली आहेत ख्रिस्तामध्ये किंवा त्याच्यामध्ये. जेव्हा मी नव्याने विश्वासणारी होते, मी बरंच ऐकलं होतं ख्रिस्तामध्ये 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 ख्रिस्तामध्ये, आणि त्याचा नेमका अर्थ मला कळत नव्हता. आज मला तुम्हाला ख्रिस्तामध्येचा अर्थ समजावून सांगायचा आहे. जर तुम्ही येशूला तुमचा तारणकर्ता म्हणून स्वीकारलं असेल, जर तुम्ही ख्रिस्तात आहात आणि तो तुमच्यात आहे, तो तुम्हाला काही हक्क आणि सवलती देतो, आणि अशा काही गोष्टी आहेत ज्यामुळे तुम्ही स्वतःबद्दल विश्वास ठेवू शकता किंवा ठेवू शकत नाही. या गोष्टीत फरक आहे की तुम्ही स्वतःत कोण आहात आणि तुम्ही ख्रिस्तात कोण आहात. आमेन. पुन्हा सांगते, यात फरक आहे की तुम्ही स्वतःत कोण आहात आणि ख्रिस्तात कोण आहात. माझ्यात आणि माझ्या बाहेर मी कोणीही नाही, काहीही करू शकत नाही. पण ख्रिस्तामध्ये शास्त्र मला सगळ्या सुंदर गोष्टी सांगतं माझ्याबद्दल, की मी विश्वास ठेवला पाहिजे. पण समस्या ही, जेव्हा शास्त्र तुमच्याबद्दल ते सांगतं त्या गोष्टीवर विश्वास ठेवण्यास सुरुवात करा. प्रामुख्याने जर तुमच्याबद्दल शास्त्र जे सांगत आहे त्या गोष्टींची तुम्ही वाच्यता केली तर लोक तुम्हाला पारखतील, तुमच्यावर टीका करतील, आणि तुम्हाला काय वाटतं कोण आहात. उदाहरणार्थ इफिसकरांस 1:3 सांगतं, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो. ते सांगतं की देव आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित करतो. म्हणा ख्रिस्तामध्ये त्याने सगळे आध्यात्मिक आशीर्वाद दिले आहेत. विचार करा यावर. सगळे आध्यात्मिक आशीर्वाद दिले ते माझे आहेत ख्रिस्तामध्ये. हॅलेलुया. 7 बघूया. त्याच्यामध्ये आपल्याला मुक्ती मिळते. 6 सांगतं, ही कृपा त्याने आपल्यावर त्या प्रियकराच्या ठाई विपुलतेने केली. 11 सांगतं, आम्ही ख्रिस्ताच्या ठाई वतनदार झालो. आणि 13 सांगतं, त्याने देऊ केलेल्या पवित्र आत्म्याचा तुम्हावर तुमच्या ठाई शिक्का मारण्यात आलाय. इफिसकरांस 2:6 सांगत की ख्रिस्ताच्या ठाई तुम्हाला स्वर्गात उठविले आणि बसविले. प्रामाणिकपणे असंच चालू राहणार. एक अद्भुत वचन आहे ज्याविषयी बोलूया, ख्रिस्तामध्ये असण्यासंबंधी. कलसकरांस 2:10 बघूया. ते कोणतीही व्यक्ती तोवर यशस्वी होत नाही जोवर समजून घेत नाही ख्रिस्तामध्ये असणं म्हणजे काय. तुम्ही ख्रिस्तात कोण आहात हे जाणणं वेगळं आहे यापेक्षा की तुम्ही स्वतःत कोण आहात हे जाणणं. पुन्हा सांगते, मी माझ्यात आणि बाहेर मी कोणीही नाही, मी काहीही करू शकत नाही. पण ख्रिस्तात त्याच्याद्वारे मी सगळं करू शकते, आणि मी निश्चितपणे कोणतीही गोष्ट जी मी करण्यास तो नेतृत्व करेल. आता बघा, या संदेशाचं शीर्षक आहे पूर्णपणे ख्रिस्तामध्ये. राजा याकोब, मी विस्तारित शास्त्र वाचते पण राजा याकोब कलेसकरांस 2 सांगतं, तुम्ही पूर्णपणे त्याच्यात आहात. म्हणा पूर्णपणे. तुम्ही पूर्णपणे त्याच्यात आहात जो सगळ्याचा मुख्याधिकारी आहे आणि शक्तींचा अधिकारी आहे. विस्तारित शास्त्र सांगतं तुम्ही त्याच्यात पूर्ण होता, त्याच्यात परिपूर्ण होता. मी तुम्हाला परिपूर्णची व्याख्या सांगते.
आणि अपूर्ण शब्दाचीही व्याख्या सांग, ते परिपूर्ण म्हणजे काय? समाधानी. ऊ छान शब्द आहे नाही का, समाधानी. हॅलेलुया. संपूर्ण, परिपूर्ण, भरलेला. मला रिकामा असण्यापेक्षा भरलेला असणं आवडेल. खात्री असलेला म्हणजे आत्मविश्वासपूर्ण. तुम्ही कोण आहात हे जाणल्यामुळे सुरक्षित. म्हणून जेव्हा मी अपूर्ण होते तेव्हा मी असमाधानी होते. किती जणांना समाधानी ख्रिस्तींपेक्षा असमाधानी ख्रिस्ती जास्त आहेत हे माहिती आहे? सांग, आपण जगाबद्दलही बोलत नाही आहोत, ख्रिस्तींबद्दल बोलतोय. समाधानी तृप्त ख्रिस्तींपेक्षा असमाधानी ख्रिस्ती जास्त आहेत. म्हणजे असं की ते ज्यांना कळलंय की ते ख्रिस्ताच्या शरीरात कोण आहेत, त्यांच्यापेक्षा असे बरेच असतील ज्यांना कळलं नाही की ते कोण आहेत. असमाधानी, रिकामे, असुरक्षित, अनिश्चित, या संदर्भात मी तुम्हाला एक उदाहरण देणार आहे. आत्ता असे किती लोक आहेत की तुम्हाला वाटतं, त्यांना वाटतं ते लग्न न केल्यामुळे अपूर्ण आहे. कदाचित सगळेच नसतील, पण एक सांगू, सगळ्या शक्यतांमध्ये जर तुम्ही ख्रिस्तात कोण आहात हे माहीत नसेल आणि जर तुम्ही अविवाहित असाल आणि कदाचित तुम्ही विशेष करून तरुण राहिले नसाल आणि तरीही अविवाहित असाल, जसं मी म्हटलं ती कोणाला त्रास देणार नाही. मी अशा हजारो स्त्री आणि पुरुषांच्या संपर्कात माझ्या सेवाकार्यात आलेले आहे ज्यांना वाटतं की ते बरोबर नाही आहेत किंवा त्यांचं काहीतरी चुकतंय आणि ते समाजात योग्य रीतीने उठू बसू शकत नाहीत कारण त्यांचे तसे प्रेमी किंवा जोडीदार नाही आहेत. कधी कधी जे विवाहित आहेत त्यांना अद्याप मुलं नाही आहेत आणि त्यांना वाटतं जोवर त्यांना मुलं होत नाहीत तोवर ते परिपूर्ण नाहीत. काही लोकांना वाटतं महाविद्यालयीन शिक्षण ते घेत नाहीत तोवर ते परिपूर्ण होणार नाहीत. काहींना वाटतं ते परिपूर्ण नाहीत किंवा त्यांच्यात काहीतरी उणीव आहे. बघा, अपूर्ण वाटणं याचा अर्थ तुमच्यात कमतरता आहे असं वाटणं. त्यांना वाटतं त्यांच्यात काहीतरी उणीव आहे जर ते शक्य तितके उंच चढू शकले नाहीत तर. किंवा काहींना ते परिपूर्ण नाहीत असं वाटेल जर त्यांच्याकडे त्यांना हवा असलेला सामाजिक स्तर नसेल. किंवा काही लोकांना ते अपूर्ण असल्यासारखे वाटतील जेव्हा ते इतरांपेक्षा मानसिकदृष्ट्या हुशार नसतील. आणि आपण सगळेच एकाच पद्धतीने घडवले गेलो नाही, काही लोकांना आपल्यापेक्षा जास्त हुशारी असते. मी काही सगळ्यात धारदार असं शस्त्र नाहीये, पण मला बरेचसे निर्णय घ्यायचे म्हणून माझ्याजवळ जे ते मी हुशारीने वापरणार आणि माझ्याजवळ जे नाही त्याचं दुःख करणार नाही. आमेन. मी स्वतःला खालच्या पातळीवर नेणार नाही, पण मला वाटतं जर आपल्याला माहिती आपण ख्रिस्तात कोण आहोत, आपण प्रामाणिकपणे आपलं मूल्यमापन करू शकतो. आणि असं वाटून स्वतःची किंमत कमी करू नका की प्रत्येकाकडे असलेली प्रत्येक गोष्ट आपल्याकडे नाहीये. तुमच्याकडे जे आहे ते माझ्याकडे नसेल, पण माझ्याकडे ते असेल जे तुमच्याकडे नाही. तुमच्याकडे जे आहे ते माझ्याकडे नाही. देवाने आपल्या सगळ्यांना एक एक गोष्ट दिलीये. आपण एकत्र काम करायला हवं. मी वाईट वाटून घेता कामा नाही तुमच्याकडे जे ते माझ्याकडे नाही म्हणून. मी माझ्याकडच्या गोष्टींचा वापर करायला हवा. प्रत्येक जण जे करतोय ते मी करू शकत नाही याचं वाईट वाटून घेता कामा नाही. मी जे करू शकते ते मी केलं पाहिजे. काही वर्षापूर्वी मला या गोष्टीचा कंटाळा आला होता की मी सतत स्वतःबद्दल वाईट वाटून घ्यायचे आणि सतत माझ्यात काहीतरी कमतरता आहे असं वाटायचं. आणि मी जे असायला हवं होतं ती मी नाही आहे म्हणून मी अशा गोष्टी करू पाहायचे जे इतर लोक करतायत. आणि मग त्यामुळे माझ्या जीवनात फक्त विफलता वाढली. शेवटी मी ख्रिस्तात कोण आहे हे मला जाणवलं. हॅलेलुया. जेव्हा तुम्हाला कळतं तुम्ही ख्रिस्तात कोण आहात, आता माझं ऐका, जेव्हा तुम्हाला कळतं ख्रिस्तात कोण आहात तेव्हा तुम्ही स्वतः कोण आहात या गोष्टीने तुमच्या जीवनात फरक पडत नाही. जगाला तुम्ही जसे अपेक्षित आहात तसे तुम्ही नसाल किंवा तुमच्या मित्रांच्या अपेक्षेनुसार नसाल. कारण एक सांगू, तुम्ही ते आहात जे ख्रिस्तामध्ये तुम्ही असायला हवं. मी मूर्ख नाहीये. मला शाळेत चांगली श्रेणी मिळायची आणि मी पदवीधरही आहे. पण अशी वेळ येते जेव्हा देव मला काहीतरी समजवू पाहतो आणि मला ते कळत नाही. हे म्हणजे की देव माझ्या डोक्यात शिरतच नाही आहे.
म्हणजे ते समजून घेण्याचा प्रयत्न माझा मेंदू करतोय, पण मला ते कळतच नाहीये खरंच. काही वेळा तो मला विजेची कार्यपद्धती समजावू पाहतो आणि मी अशी असते की मला काहीच कळत नाहीये. काही वेळा तो मला नकाशा दाखवतो जर आम्ही काही बांधत असू आणि मी अशी असते की तू तिथे उभा राहा आणि मला 5 तास समजाव, मला समजणार नाही जोवर ती रूम बांधून तयार होणार नाही तोवर खरंच, आणि मग मला कळेल. या गोष्टी काही वेळा आपल्याला त्रास देतात, पण एक सांगू का की हे इतकं अद्भुत असतं जेव्हा तुम्ही प्रामाणिकपणे तुमचं मूल्यमापन करू शकता आणि तुम्ही जे करू शकत नाही त्यासाठी स्वतःची किंमत कमी करत नाही. काही जणांना आज मुक्त व्हायची गरज आहे, मुक्त. मला तुम्हाला उदाहरण द्यायचंय. माझी एक मैत्रीण आहे, मी तिची गोष्ट सांगणार आहे. ती इथे नाही आहे म्हणून मी तिच्या वतीने सांगणार आहे. खरं तर ती एक तरुण कार्यकर्ती महिला आहे, ती ऑस्ट्रेलियाची आहे, पण तिथे येते बऱ्याचदा, सेवा कार्य करते, आणि तिचं नाव क्रिस केन आहे. जर तुम्ही तिच्याबद्दल ऐकलं असेल, तिने बऱ्याच तरुणांसाठी सेवा कार्य केलंय. क्रिसच्या बाबतीत काही वर्षापूर्वी चमत्कारिक गोष्ट घडली. तिच्या बाबतीत जे घडलं त्यामुळे बऱ्याच जणांचं नुकसान झालं असतं. जर तुम्हाला तुम्ही ख्रिस्तात कोण आहात ते माहीत असेल तर तुमच्यावर केवळ परिणाम होऊ शकतो किंवा परिणाम होणारही नाही या सगळ्या गोष्टींचा इतरांचं नुकसान होऊ शकतं आणि त्यांना बाहेर काढू शकतात त्या गोष्टी. मला माहीत नाही मी आज हे व्यक्त करू शकेन की नाही. माझ्या मनात तुम्ही ख्रिस्तात कोण आहात हे जाणून घेणं, याचं मूल्य काय आहे खरोखर, हे जाणणं की तुम्ही त्याच्याशी निगडीत आहात, तो तुमच्यावर प्रेम करतो त्यामुळे तुम्हाला एक किंमत असते, कारण तुम्हाला येशूच्या रक्ताने विकत घेतलेलं असतं आणि म्हणून तुम्हाला किंमत आणि योग्यता मिळते. आणि ती किंमत आणि योग्यता तुम्ही काय करता किंवा तुम्ही कोण आहात किंवा तुमच्या नावामागे किती पदव्या आहेत याने मोजली जात नाही. आमीन. माझी किंमत आणि योग्यता ही या सेवाकार्याची प्रमुख म्हणून आणि लोकांना प्रवचन करण्याच्या विशेष हक्कांवर अवलंबून नाहीये. हे माझं काम आहे आणि हे मी देवासाठी करते आणि हे खूप उत्साहित करणार आहे आणि हे करण्यासाठी देवाने मला आशीर्वादित केलंय. पण जर मी एखाद दिवशी हे केलं नाही तर तेव्हा मी योग्यतेची नसे. काही वेळा आपलं व्यक्तिमत्व आपण काय करतो यावर इतकं अवलंबून असतं की जर आपण ते केलं नाही तर सैतान आपल्या कानात ओरडू लागतो की आता आपली काहीही किंमत राहिलेली नाही. आणि हे सत्य नाही आहे. मी काय करते यामुळे माझी किंमत आणि योग्यता ठरत नाही. माझी योग्यता आणि किंमत मी ख्रिस्तात कोण आहे ही आहे आणि मी त्याची आहे. देवाच्या पुत्राचं रक्त माझ्यात आणि म्हणून आपण देवाच्या नजरेत सगळे सारखेच आहोत. म्हणूनच हा भेद नाही स्त्री किंवा पुरुष, यहुदी किंवा ग्रीक, काळा किंवा गोरा, खंदक खणणारा किंवा डॉक्टर, तो हे सगळं पाहत नाही. तो त्याकडे पाहतो ज्यांच्यावर तो प्रेम करतो, ज्यांची काळजी घेतो, ज्यांच्याकडे त्याच्या पुत्राला सोसण्यासाठी त्यांच्या जागी पाठवतो. तुमची योग्यता आणि मूल्य असतं. क्रिस वयाच्या 32व्या वर्षी ती मुलगी जिच्याबद्दल मी बोलतीये, तिला एके दिवशी तिच्या भावाचा फोन आला. तिचा आत्ता 32वा वाढदिवस येईल. तिने मला हे सगळं सांगितलं. एके रात्री तिला तिच्या भावाने फोन केला आणि तो म्हणाला, क्रिस मला मेलवर सूचना देण्यात आली आहे की मला दत्तक घेतलं गेलंय. तो मोठा माणूस आहे. ती म्हणाली, हे हास्यास्पद आहे, तू दत्तक घेतलेला नाहीयेस, ते चुकीच आहे, विसरून जाते, ते खरं नाही आहे. आणि ती म्हणाली की मी आईकडे जाते आणि मला तो कागदाचा तुकडा दाखव. पण ती म्हणाली की हे चुकीचं आहे. त्याने तो कागद आणला आणि म्हणाला, बघ आज मला अगदी मूर्खासारखा हा कागद मिळालाय, मला सूचना मिळाली आई की मी दत्तक आहे. तिचा चेहरा पडला. तिच्या चेहऱ्याचा रंग पाहूनच ते सांगू शकत होते की काहीतरी चुकीचं घडलंय. तो म्हणाला, मी दत्तक नाही आहे का? काही उत्तर नाही, मी दत्तक नाही आहे का? असो मला वाटतं आपण बोलूया. ती बसली आणि म्हणाली की हो, मी तुला काही वर्षापूर्वी सांगायला हवं होतं पण मी सांगू शकले नाही आणि आता मला पश्चाताप होतोय की तुला बाहेरून कळलंय. हो, मी तुला दत्तक घेतलंय. आणि क्रिस म्हणाले की असो, देवाची स्तुती कर, चांगलं झालं सत्य कळलं. तिच्या आईने तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाली, क्रिस आपल्याला संपूर्ण सत्य कळलंय का? किती जणांना माहिती आपण देवाची स्तुती करू शकतो जेव्हा ती समस्या दुसऱ्याची असते. हे
खरंच खरंच मला विकोपाला नेतं जेव्हा मी एखाद्या समस्येतून जाते आणि कुणीतरी माझीच प्रार्थना मला सांगत असत. ते खरं तर मला विकोपाला नेत नाही, पण तुम्हाला कळलंय मला काय म्हणायचंय. हे म्हणजे हो, मला माहिती आहे मला काय करायचंय, पण या क्षणाला मला ते करावं असं वाटत नाही. मला ते करण्यासाठी वेळ द्या. असो तर असो क्रिस, तुला संपूर्ण सत्य माहितीये का? असो ती म्हणाली की काय, मला दत्तक घेतलेलं नाही आहे का? हो क्रिस, तुला सुद्धा दत्तक घेतलंय. ती ग्रीक कुटुंबातली होती आणि ग्रीक असणं तिच्यासाठी महत्वाचं होतं. तिच्या वारसासाठी ग्रीसलाही ती जाऊन आली होती आणि ती म्हणाली मला ग्रीक असण्याचा इतका अभिमान आहे, म्हणजे याचा अर्थ असा आहे की मी आता ग्रीक उरलेले नाही. ती खाली खाली बसली आणि म्हणाली की एका क्षणार्धात एका 32 वर्षीय बाईसाठी प्रत्येक गोष्ट जी माझ्यासाठी माझी होती, जे कुटुंब माझं होतं, माझा देश, प्रत्येक गोष्टीचा माझ्या समोर चुराडा झाला होता. आणि ती म्हणाली मला एक निवड करायची होती. बघा, जेव्हा तुम्हाला कळतं तुम्ही ख्रिस्तात कोण आहात. ती म्हणाली की माझ्या आत ते तसं आलं, जेव्हा तुमच्यात वचन असतात तुम्हाला वचनांची गरज असते, वचन तुमच्या आत्म्यातून बाहेर येतं. पण जर तुम्हाला काहीही माहीत नसेल तर मग जेव्हा तुम्हाला गरज असेल तेव्हा त्याच्यावर विश्वास ठेवता येत नाही. मी इतकी कृतज्ञ आहे यासाठी की मला माहिती आहे. आमेन. खरं तर या सभांपैकी एकात मी असं काहीतरी करणार होते जे मी बराच काय केलेलं नाही. मी या सभेत काही गोष्टींबद्दल बोलणार आहे की देवाच्या वचनाचं महत्व नक्की काय आहे आणि आपण देववचनाचा सन्मान कसा करावा आणि त्यावर प्रेम कसं करावं. अशी ही वेळ असते जेव्हा मी शास्त्र घेते आणि फक्त म्हणते देवा मी तुझ्या वचनांवर प्रेम करते कारण मला माहिती माझ्या जीवनात वचनांचं महत्व काय. जर आपण वचनात जगलो नाही तर आपण येशूमध्ये जगत नाही, कारण तो वचनांनीच बनलेला आहे आणि हा देवाचा विचार आहे असं देवाला वाटतंय. तिला वचन माहीत होतं. तिला स्तोत्रसंहिता 139 माहीत होती. तिने ती आठवायचा प्रयत्न केला नाही, पण ती संकटात सापडली होती आणि या संकट समयी तिच्यात वचन आलं आणि हेच ती सांगत होती की तू मला माझ्या आईच्या गर्भातून घेतलंयस, तो गर्भ कुणाचा का असेना. तुझ्या हाताने तू मला घडवलंस आणि माझ्या जीवनासाठी योजना आखल्यास आणि माझ्या जीवनातले सगळे दिवस तू तुझ्या पुस्तकात लिहिलेस मी इथे येण्या अगोदर. आणि ती सांगत गेली आणि मला खूप आनंद झाला जेव्हा मी तिची गोष्ट ऐकली. कारण आपण पाहतो बरेच लोक दुःखी असतात कारण त्यांचा दुरुपयोग झालेला असतो किंवा त्यांचे पालक त्यांच्याशी नीट बोलत नाहीत. मी अशा काही गोष्टीतून गेले, माझ्या बालपणी माझा लैंगिक छळ झालाय, अशा काही गोष्टीतून मी गेले, पण त्यामुळेच मला कळलं मी ख्रिस्तात कोण आहे जे माझ्यासाठी मौल्यवान आहे. कारण मला वाटत असतं मी पूर्णपणे उद्ध्वस्त आहे. मी कुणाला हवी असेल, मी माझ्या जीवनात दुसऱ्या दर्जाची राहणार आहे. जग ज्याला निरुपयोगी म्हणतं त्यातलं काहीतरी देव घेऊ शकतो आणि तो ते अगदी नवीन आणि इजा न झालेल्या गोष्टींपेक्षा चांगलं नवं बनवू शकतो. आपला देव अद्भुत देव आहे. पहिलं करिंथ 1 सांगतं की तो मुद्दामहून, अपघाताने नाही, तो मुद्दामहून निवडतो आणि तो निवडतो त्या दुबळ्या आणि मूर्ख गोष्टी या जगातून, शहाण्यांना घाबरवण्यासाठी की कुठल्याही मर्त्य माणसाला वैभवाचं कुठलंही कारण असू नये. बघा, मला माहिती आहे मी कुठून आले. मी तुमच्याशी वाद घालणार नाही. माझी इथे उभं राहण्याची योग्यता नाही. माझं शिक्षण हे करण्यास पुरेसं नाही. मी हे करण्यास पुरेशी हुशार नाही. मला याची पुरेशी, पण देवाने मला इथे आणलंय. मी पात्र आहे कारण त्याने मला शास्त्रावर प्रवचनासाठी आशीर्वादित केलेलं आहे. आशीर्वाद तुमच्याजवळ जे नाही त्याची पायमल्ली करत असतं. तुम्ही माझं ऐकलं, पवित्र आत्म्याचा आशीर्वाद तुमच्याजवळ जे नाही त्याची पायमल्ली करत असतो. शास्त्र सांगतं जेव्हा देवाचा आशीर्वाद एखाद्या माणसावर असतो, जेव्हा पवित्र आत्मा एखाद्या व्यक्तीचा ताबा घेतो, तेव्हा ती व्यक्ती पूर्णतः वेगळा पुरुष किंवा स्त्री होते. हॅलेलुया. कोणी मला उचलू शकत नाही, पण येशू उचलू शकतो. शास्त्र सांगतं त्याने आपल्याला दत्तक घेतलेलं आहे.
दत्तक घेतलेलंय, कारण आध्यात्मिक अनाथ आहोत आपण। आपण कुणाचेही नाही आहोत, कारण आपण आध्यात्मिकरित्या मृत आहोत आणि त्याने आपल्याला दत्तक घेऊन स्वतःच्या पुत्राप्रमाणे वागवलंय। याचा अर्थ त्याने जाणून बुजून आपल्याला मुद्दामहून निवडलेलंय आणि सांगितलंय मला हवायस तू। आज तुम्ही शिकलात तुम्ही ख्रिस्तात परिपूर्ण आहात आणि वचन आपल्याबद्दल जे सांगतं ते सांगा। सैतानाने आपल्यासाठी जी योजना योजली आहे त्याच्याशी सहमत होऊ नका। एकदा आपल्याला कळलं आपण ख्रिस्तात कोण आहोत आणि आपण खरोखर ही तत्व जाणली, तर शत्रूने आपल्यासाठी विनाशाची जी योजना केली आहे ती आपण थांबवू शकतो। जॉयस मायर सेवा कार्यात तुम्हाला कल्पना नसेल इतके तुम्ही आमच्यासाठी महत्त्वाचे आहात। आम्ही तुमचं स्वागत करतो आणि जगभरातील सेवा कार्य यशस्वी करण्यासाठी आमच्या मित्रांचे आणि भागीदारांचे आम्ही आभार मानतो। तुम्हा समवेत आम्ही भुकेलेल्यांना अन्न देतोय, गरिबांना वस्त्र देतोय आणि देशांना धर्माची भेट देतोय। आमच्याशी संपर्क साधा किंवा joysmayer.org ला भेट द्या आणि प्रार्थना विनंती आमच्यापर्यंत पोहोचवा। जॉयसच्या सभांचा कार्यक्रम पहा आणि आपला सहभाग द्या, कारण संपूर्ण जगभर आम्ही येशूचं प्रेम वाटत आहोत।